शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। मनपा स्थायी समिति की बैठक में सोमवार को जलकर वृद्धि के प्रस्ताव को मंजूरी न देते हुए जल प्रदाय विभाग को लौटा दिया गया। दर वृद्धि का असर निवासी के साथ ही झोपड़पट्टी वासियों पर भी पड़ेगा। प्रति यूनिट 35 पैसे की वृद्धि होगी, लेकिन स्थायी समिति के अध्यक्ष पिंटू झलके कोविड के दौर में नागरिकों पर आर्थिक बोझ डालने के पक्ष में नहीं है। इस वजह से उन्होंने मंजूरी के लिए प्रस्ताव को मनपा सदन की मंजूरी की सिफारिश की गई। निवासी उपयोग में 1 से 20, 21 से 30 और 31 से 80 और 80 यूनिट से अधिक श्रेणी में दर वृद्धि का प्रस्ताव है। प्रस्ताव पर अमल हुआ तो निवासी उपयोग के पानी पर 1 रुपए और स्लम में 33 पैसे से 1 रुपए तक की दर वृद्धि होने का अनुमान है। इस वजह से स्थायी समिति ने प्रस्ताव को मंजूरी न देते हुए वापस लौटा दिया। झलके ने बताया कि 5% दर वृद्धि का अधिकार मनपा आयुक्त को है। सदन की मंजूरी के बाद ही यह प्रस्ताव अमल में आएगा। सदस्यों का कहना था कि जल कर वृद्धि में नौकरी पेशा मध्यम वर्ग और गरीबों पर आर्थिक बोझ बढ़ेगा, जबकि कोविड काल में वैसे ही नागरिक परेशान है। ऐसे में अगर और आर्थिक बोझ डाला गया तो नागरिक टूट जाएंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, एनबीसी न्यूज नागपुर। नागपुर महानगर पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज संपन्न झाली। मुख्यत्वे दोनच विषय आज बैठकीत होते। पहिला विषय शिक्षक नेमणुकीचा होता। 56 शिक्षक हे तासिकेच्या आधारावर घेण्याचा विषय महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आला होता आणि त्यास साधारणतः 80 लाख रुपये खर्च अपेक्षित होता। तो विषय स्थायी समितीच्या पटलावर आला आणि स्थायी समितीने एकमताने या विषयाला मंजुरी दिली। मात्र त्यात एक गोष्ट आम्ही विशेषत्वाने नमूद केली की जे अतिरिक्त शिक्षक नागपूर महानगरपालिकेचे आहेत, जे 296 शिक्षक प्रायमरीचे आणि 18 शिक्षक हे माध्यमिकचे जे अतिरिक्त आहे, त्या अतिरिक्त शिक्षकांच्या मधूनच हे 56 शिक्षक घेण्यात यावे, जेणेकरून कुठलेही अतिरिक्त शिक्षक कास काढण्याची जबाबदारी किंवा ती वेळ महानगरपालिकेवर येणार नाही। कलम 376 नागपूर महानगरपालिकेच्या MMC ऍक्टच्या तरतुदीच्या अनुसार आयुक्तांना कुठल्याही प्रकारच्या आस्थापनेस तशा प्रकारचा परवाना घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे आणि तसा परवाना त्या आस्थापनेनी घ्यावा असे निर्देश आयुक्तांनी नुकतेच प्रदान केले आणि प्रशासनाच्या वतीने त्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। प्राथमिक स्तरावर ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी प्रशासनाने सांगितलं की सभागृहाने ठराव केल्यानुसार त्याच्यावर 100 रुपये प्रति महिना म्हणजे 1200 रुपये वार्षिक असा खर्च घ्यावा। मात्र कायद्याचं ज्यावेळी वाचन केलं तर त्यात लिहिलं आहे की ज्या आस्थापनेमुळे धोका निर्माण होऊ शकतो किंवा ज्या आस्थापनेमुळे उपद्रव होऊ शकतो अशा आस्थापना नमूद केल्या आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते सरसकट सर्व आस्थापनेवर हा कर न लावता ज्या आस्थापना जसं जे कोणी केमिकल्स विक्री करत असेल किंवा कोणी एक्सप्लोजनचं विक्री करत असेल, कोणी फटाक्याची दुकान लावत असेल, अशा आस्थापनेला परवाना घेण्याच्या बाबतीत प्रशासनाने कारवाई करावी। सरसकट सर्वच्या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानावर अशा प्रकारचा अतिरिक्त कर लावण्यात येऊ नये असा एकंदरीत स्थायी समितीचं मत आहे। कारण करोनाच्या संकटाच्या काळामध्ये व्यापारी पहिलेच त्रस्त आहे। एकीकडे व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे, दुसरीकडे व्यावसायिकाने स्वतःचं दुकानाचं गुमास्ता काढलेला आहे, त्यांनी GST रिटर्न केलेलं आहे, त्यांनी तो स्वतःचं इन्कम टॅक्स रिटर्न दर महिन्यात दरवर्षी भरत असतो, तो उद्योग आधार काढून ऑलरेडी त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। अशा सर्व गोष्टीची पूर्तता केल्यावरसुद्धा पुन्हा एकदा नव्याने हा कर आस्थापनेच्या त्या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानावर लावणं हे संयुक्तिक होणार नाही। त्याच्यामुळे मी सर्व प्रशासनाच्या आयुक्तांना आणि सर्वांना आम्ही स्पष्ट निर्देश दिले की अशा प्रकारचा कुठलाही अतिरिक्त कर जिथे गरज असेल तिथे लावावा, मात्र सरसकट सर्वांवर लावू नये। कंटेनमेंटच्या संदर्भात प्रशासनाने तयारी करत असताना कंटेनमेंट कुठलाही भाग केल्यानंतर कंटेनमेंटचा ऑर्डर निघाल्यानंतर ते कंटेनमेंट पहिले 14 दिवस आणि त्यानंतर पुन्हा दुसरे 14 दिवस म्हणजे कंटेनमेंट
आणि त्यानंतर कर्टेलमेंट असे टोटल 28 दिवस हा कुठलाही भाग सील होत असतो। मात्र 28 दिवस तो भाग सील होत असताना प्रशासनाच्या माध्यमातून तिथे 24 तास महानगरपालिकेचे कर्मचारी असणे अपेक्षित आहे, सोबतच तिथे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी असणे अपेक्षित आहे। मात्र शहरात आज अनेक ठिकाणी अशा गोष्टी लक्षात येत आहे की अनेक ठिकाणी कंटेनमेंट करिता टीना लावल्या आहेत, मात्र कंटेनमेंट मधील असलेले लोक सर्रास समाजात वावरून राहिले, त्याच्यामुळे अशा प्रकारचं कंटेनमेंट करत असताना प्रशासनाने निश्चितच याबाबत पुनर्विचार करावा। कंटेनमेंट करण्याबद्दल आमचा विरोध नाही, मात्र कंटेनमेंट केल्यानंतर जर तिथे प्रशासनाजवळ जर माणसं किंवा ती व्यवस्था जर अपुरी असेल तर अशा प्रकारचं कंटेनमेंट करणं कितपत योग्य आहे याबाबत पुनर्विचार करणं गरजेचं आहे।